उदंड ऐकिला, उदंड गाईला, उदंड देखिला क्षेत्र महिमा, पंढरी सारखे नाही क्षेत्र कोठे, संतकवी बहिणाबाईंच्या अभंगांच्या या दोन कडव्यांमधूनच पंढरपूरचं महत्व विशद होत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूर क्षेत्रीचा राजा म्हणजेच पांडुरंग, आणि याच पांडुरंगाचा महिमा वर्णावा तितका कमीच. गेली 28 युग पांडुरंग एकाच स्थळी उभा आहे असं वर्णन आपली संत परंपरा करते. पंढरपूरच्या या राणाला त्याच्या भक्तांनी अनेक बिरुदांनी गौरवलेलं आहे. विठोबा, विठुमाऊली, पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरी राया, विठाई अशी अनेक बिरुद आहेत. या प्रत्येक नावाचा अर्थ आणि त्यामागे दडलेला इतिहास हा भूतकाळाचा साक्षीदार आहे. पांडुरंग आणि पंढरपूर या दोन नावांमध्ये देखील असाच ऐतिहासिक ऋणानुबंध आहे. पंढरपूर हे पंढरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, पंढरीपूर, फागणीपूर, पौंडरीक क्षेत्र, पंडरंगे, पांडरंगपल्ली अशा विविध नावांनी पंढरपूर ओळखलं जातं. संतजन या क्षेत्राचा उल्लेख खरं तर भूवैकुंठ किंवा दक्षिण काशी असा करतात. पंडरंगे हा कानडी शब्द आहे आणि त्याचे पंढरीका, पंढरी किंवा पंढरी अशी अनेक रूपं झालेली आपल्याला पाहायला मिळतात. पंढरी या शब्दाला पूर हा नगरवाचक प्रत्यय लागून पंढरीपूर आणि पंढरपूर असा शब्द अस्तित्वात आला असं मानलं जातं. पांडुरंग हे नाव पंडरगे या मूळ क्षेत्र नामाचेच संस्कृतीकरण आहे असं अभ्यासक मानतात. पांडुरंग या शब्दाचा अर्थ खरं तर शुभ्र किंवा गौर रंगाचा, गौर वर्णाचा असा होतो. गौरवर्णीय शिवाचा दर्शक हा आहे असंही प्रथम दर्शनी म्हटलं जातं, आणि तरीही असा अर्थ मात्र आपल्या मराठी संतांना मुळातच अभिप्रेत नाही असं लक्षात येतं. मराठी संत हे शिव आणि विष्णू या दोघांच्याही ऐक्याचे पुरस्कर्ते होते, परंतु त्यांनी पांडुरंगाला विष्णूचा अवतार असलेला गोपाळकृष्ण मानलं. त्यांच्या दृष्टीने तो गोपवेश धारण केलेला श्रीहरी आहे. गायीच्या खुरांमुळे उधळलेली धूळ अंगावर पसरल्यामुळे संपूर्ण काया ही धूसर झालेली आहे असं त्याचं वर्णन केलं जातं, आणि म्हणूनच त्या गोपाळकृष्णाला मराठी संतांनी पांडुरंग म्हटलंय. राजपुरोहित असोत किंवा डॉक्टर राघव भांडारकर या दोघांनीही अनुक्रमे पंढरीकपूर किंवा पांडुरंगपूर या शब्दापासूनच पंढरपूर या शब्दाची व्युत्पत्ती झाली असं म्हटलंय. पंढरपूर क्षेत्राचं महात्म्य सांगणारा पंढरी महात्म्य नावाचा एक संस्कृत ग्रंथ देखील उपलब्ध आहे. हा ग्रंथ स्कंद पुराणाचाच भाग आहे असं मानलं जातं. यात वर्णन केल्याप्रमाणे पौंडरिक क्षेत्राचं क्षेत्र आणि तीर्थ या दोन्हीचं वर्णन केलं आहे. या क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ देव पांडुरंग हा मूर्तिरूपात आहे. हे क्षेत्र अर्धयोजन लांब आहे आणि त्याची रुंदी तदर्थ म्हणजेच 1 कोस लांब आहे असंही वर्णन त्याच्यामध्ये आहे. पंढरपूरला महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायाचं आद्यपीठ मानलं जातं. या क्षेत्राचा प्राचीन उल्लेख हा इसवी सन 516 सालाच्या ताम्रपटामध्ये पांडरंगपल्ली या नावानं आलेला आहे. हा ताम्रपट राष्ट्रकूट घराण्यातील अविधेय या राजाने कोरवून घेतलेला आहे. त्यात जयद्विठ नावाच्या ब्राह्मणाला शंभू महादेवाच्या डोंगराच्या पूर्वेकडच्या बाजूला असलेल्या 5 गावांचं दान दिल्याचा उल्लेख त्यामध्ये आहे. पांडरंगपल्ली ताम्रपटात असंही नमूद केलेलं आहे की हे स्थळ अनेवती नदीच्या काठावर वसलेलं आहे. आता अर्थात ही अनेवती नदी ही पंढरपूरमधली एक छोटीशी नदी आहे जी गोपाळपूर जवळ भीमा नदीला येऊन मिळते. या ठिकाणी विष्णुपद नावाने ओळखलं जाणारं वैष्णव देवस्थान देखील आजही अस्तित्वात आहे. या प्राचीन मंदिरामध्ये विष्णू मूर्ती मात्र मुळीच नाहीये. मूर्तीच्या जागी फक्त दगडावर कोरलेले विष्णूचं पदचिन्ह आहे. ही परंपरा इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांमधली आहे आणि त्या कालखंडामध्ये हिंदू धर्मामध्ये मूर्तीपूजा ही अस्तित्वात नव्हती असं संशोधक मानतात. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली तर आपल्याला हे लक्षात येईल की पंढरपूर जवळचं गोपाळपूर हे संपूर्ण दख्खनमधलं म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकचा भाग या संपूर्ण दख्खनमधलं सर्वात जुनं असं वैष्णव आसन आहे. आणि यावरून हे देखील लक्षात येतं की प्राचीन काळापासून पंढरपूर हे महाराष्ट्रातलं महत्त्वाचं वैष्णव केंद्र होतं. या दृष्टीनं पंढरपूरचं आणि त्याचं फागणीपूर हे नाव देखील तेवढंच वेदक ठरतं. आता फागिनी हे बिहारमधल्या गयेचं नाव आहे. प्राचीन गया नावाचं जे क्षेत्र आहे तिथे फागिनी किंवा फाल्गुनी नदीवर ते वसलेलं आहे आणि म्हणून त्याला तसं म्हटलं जातं. आजही गया हे उत्तरेकडचं वैष्णवांचं प्रमुख केंद्र मानलं जातं. पंढरपूरचं विष्णुपद हे बहुधा बिहारमधल्या गये इथल्या विष्णुपद मंदिराच्या अनुकरणाने स्थापित झालेलं असावं असं संशोधकांना वाटतंय. बहुधा हिंदू धर्माचं आद्य असं महत्वाचं प्रमुख केंद्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख त्यावेळी देखील होत असावा.
पांडुरंगपल्ली ताम्रपटामध्ये सनातन धर्म असा एक उल्लेख येतो आणि योगायोगानं सनातन धर्माचा सर्वात जुना उल्लेख हा याच शिलालेखामधला किंवा याच ताम्रपटातला आहे असं मानलं जातं. कला इतिहासकारांनी देखील विठ्ठलाच्या आद्य मूर्तीच्या लक्षणावरनं या क्षेत्राचा संभाव्य कालखंड हा इसवी सनाचं चौथं शतक आहे असा नमूद केलेला आहे. 11व्या शतकानंतर या ठिकाणाचं नाव अनेक ठिकाणी कन्नड आणि संस्कृत आणि मराठी शिलालेखांमध्ये आपल्याला आढळायला लागलं. कन्नड शिलालेखांमध्ये या क्षेत्राला पंढरीगे असं संबोधलं गेलंय, तर संस्कृत आणि मराठी शिलालेखांमध्ये पंढरीपुरा, फागिनीपुरा, पंढरपुरा अशी विविध नामाभिनंदनता आढळून येते. यावरून असंही लक्षात येतं की इसवी सनाच्या 5व्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंतचा जो कालखंड आहे त्यामध्ये या क्षेत्राला शिक्षण आणि विद्येचं माहेरघर म्हणून अतिशय महत्वाचं स्थान होतं. हळूहळू कालांतराने हे स्थळ परिवर्तित होऊन विष्णूचं तीर्थक्षेत्र म्हणून विकसित झालेलं असावं असं प्रसिद्ध संशोधक ठोसर यांचा अंदाज आहे. डेक्कन कॉलेज पुणे त्यांनी पंढरपूरमध्ये केलेल्या उत्खननामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आढळल्या त्या ताम्रपाषाणयुगीन कालखंडाच्या होत्या आणि हे जे सर्व संशोधन आहे हे प्रसिद्ध संशोधक ढवळीकर आणि माटे यांनी केलेलं आहे. शके 1111 म्हणजे इसवी सनाचं 1189 मधल्या शिलालेख एक उपलब्ध आहे आणि मंदिराला कोणी पीडा दिली तर विठ्ठलाची आण घेतलेली आहे असं त्या शिलालेखामध्ये म्हटलेलं आहे. यातूनच 11व्या शतकात विठ्ठल मंदिर अस्तित्वात असल्याचा पुरावा आपल्याला सापडतो. गावाचा आणि देवाचा उल्लेख असलेला त्यानंतरचा शिलालेख हा 1859 सालामधला आहे म्हणजे इसवी सनाचं 1236वं वर्ष. हा जो लेख आहे हा मंदिरामधल्या सोळखांबी मंडपामध्ये आहे. शिलालेख संस्कृत आणि कानडीमध्ये आहे आणि याच्यामध्ये सोमेश्वर याने विठ्ठलाच्या अंगभोगासाठी आसम दिनाडामधील हरिय गाव आणि हे दान केल्याचा उल्लेख इथे येतो. आणि हे जे दान आहे हे देव विठ्ठलाला दिलेलं आहे. पांडुरंगपल्लीचा उल्लेख हा राष्ट्रकूट अविधेयाच्या ताम्रपटामध्ये देखील आहे आणि या राजाने इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये दक्षिण महाराष्ट्रावर राज्य केलं होतं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. या स्थळाचा उल्लेख पांडुरंगवल्ली म्हणून देखील पुलकेशी पहिला याच्या ब्रिटिश म्युझियममध्ये सध्या असलेल्या ताम्रपटामध्ये देखील आहे. याशिवाय विठ्ठल मंदिराबाहेरच संत चोखामेळा यांच्या समाधीजवळ आणखीन एक शिलालेख आहे आणि त्याचा काळ हा शके 1233 म्हणजेच इसवी सनाचं 1311 असं वर्ष आहे. या लेखाची भाषा मराठी आहे. पंढरपूरला पंढरीपूर आणि विठ्ठलाला विठ्ठल किंवा विठ्ठल असं उभय पद्धतीने उल्लेख आपल्याला त्या शिलालेखामध्ये दिसतो. पंढरपूरचा या क्षेत्राचा उल्लेख हा पद्मपुराणामध्ये देखील आपल्याला आढळतो. पैठणमध्ये जानश्रुती नावाचा एक राजा होऊन गेला आणि त्याने ब्रह्मवादी रैक्वाचा शोध घेण्यासाठी आपल्या सारथ्याला पाठवलं होतं अशी एक गोष्ट आहे. तो अनेक क्षेत्र धुंडाळत पंढरपूरला आला आणि त्याने इथल्या द्विभुज विठ्ठलाला म्हणजे दोन हात असलेल्या विठ्ठलाला भेट दिली. हेमाद्रीच्या चातुर्वर्ग चिंतामणी नावाचा जो ग्रंथ आहे तिथे देखील तीर्थखंडामध्ये पंढरपूरचा उल्लेख येतो. पंढरपूरला पौंडरिक आणि विठ्ठलाला पांडुरंग असं संबोधन त्याच्यामध्ये केलेलं आहे. याच सुमारास चौंडरस नावाचा दक्षिण भारतातला एक कवी होऊन गेला. त्याने देखील त्याच्या अभिनव दशकुमार चरित या ग्रंथामध्ये पंढरपूर आणि तिथलं विठ्ठलाचं मंदिर, त्यातल्या गरुड, गणपती, क्षेत्रपाल या सर्वांचं वर्णन व्यवस्थित केलेलं आहे. महाराष्ट्र निर्मित संत साहित्यामध्ये पंढरपूरचा महिमा हा तर अनेक पद्धतीने वर्णन केलं गेलेलं आहे. आत्तापर्यंतचे शिलालेख, वाङ्मयीन पुरावे हे सगळे आपण गाठीस धरले तर आपल्याला असं लक्षात येतं की पंढरपूरची प्राचीनता ही इसवी सन 6व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मागे जाते एवढा तब्बल मोठा इतिहास हा या आपल्या पांडुरंगाला आणि पंढरपूरला लाभलेला आहे. मित्रहो, आज आषाढी एकादशीचा पुण्य दिवस आहे आणि या दिवसाच्या निमित्ताने आज आपण पंढरपूर आणि पुंडरीक किंवा पुंडलिक आणि विठ्ठल यांचं महत्त्व आपण सर्वांनी समजून घेतलं. आजच्या या आषाढी एकादशीच्या पुण्य दिवशी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.